नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण पाहणार आहोत जागतिक तापमान वाढ। तर जागतिक तापमान वाढ म्हणजे काय? तर जागतिक तापमान वाढ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वातावरणाच्या आणि समुद्राच्या तापमानात होणारी हळूवार आणि नियमित वाढ होय। ही जागतिक तापमान वाढ फक्त वातावरणाच्याच बाबतीत आहे असं नाही, तर एकंदरीत सर्व पृथ्वीचं तापमान वाढत जातं, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचं, हवेचं आणि समुद्राच्या पाण्याचं ही तापमानामध्ये ही होणारी नियमित वाढ आहे। आणि जागतिक तापमान वाढ म्हणजे हवामान बदलाचा एक महत्वाचा परिणाम आहे। गेल्या 100 वर्षामध्ये पृथ्वीचं सरासरी तापमान 0.8 अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे आणि यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे या 0.8 अंश सेल्सिअस तापमानातील 0.6 अंश सेल्सिअस तापमान फक्त गेल्या 3 दशकामध्ये म्हणजे 30 वर्षामध्ये वाढलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जागतिक तापमान वाढीचा परिणाम खूप खराब आहे। जागतिक तापमान वाढीची कारणं काय आहे? तर जागतिक तापमान वाढीची अनेक कारणं आहेत। त्यातला एक म्हणजे जीवाश्म इंधनांचा अतिरिक्त वापर। आपण अनेक ठिकाणी जीवाश्म इंधनांचा वापर करतोय, घरगुती वापरासाठी, औद्योगिकरणामध्ये, आपल्या स्वयंचलित वाहनांमध्ये आपण हे इंधन वापरतो आहे आणि त्याच्या ज्वलनातून निर्माण होणारी प्रदूषक ही जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरत आहे। औष्णिक वीज निर्मिती केंद्र हे सुद्धा जागतिक तापमान वाढीचं कारण आहे, कारण यातून निर्माण होणारे जे वायू आहेत हे जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतात, कारण या वायूंमुळे हरितगृह परिणाम निर्माण होतो। जंगलांना लागणाऱ्या वणव्यामुळे जंगलांचं प्रमाण कमी होतं, तसेच त्या वणव्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे सुद्धा जागतिक तापमान वाढ ही होत असते। वाढते औद्योगिकरण हे एक महत्वाचं कारण आहे। जंगलतोडीमुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे, कारण कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी झाडांचं प्रमाण कमी होतंय। सागर जल प्रदूषण होतंय, समुद्र जलाचं प्रदूषण झाल्यामुळे अनेक सजीव जे आहेत तिथे नष्ट होत आहेत। वातानुकूलित यंत्र आणि शीतकरण यंत्राचा वाढता वापर, कारण आमच्या घरामध्ये जे एअर कूलर असतात किंवा रेफ्रिजरेटर्स असतात त्याच्यामध्ये शीतकरणासाठी किंवा रेफ्रिजरेशनसाठी, कुलिंगसाठी सीएफसी हा वायू वापरला जातो। सीएफसी हा वायू जागतिक तापमान वाढीसाठी सर्वात घातक आहे। त्याच्यानंतर रासायनिक खतांचा वाढता वापर हे एक महत्वाचं कारण आहे, कारण यातून रासायनिक खतांच्या वापरातून जे वायू निर्माण होतात, मिथेन किंवा नायट्रस ऑक्साईड सारखे वायू, हे ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करतात आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढ होते। स्वयंपाकाच्या गॅसचा वाढता वापर हे सुद्धा जागतिक तापमान वाढीचं कारण आहे। मग जागतिक तापमान वाढीचे परिणाम काय आहे? तर जागतिक तापमान वाढीचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे हवामान बदल आहे, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे की हवामान बदल म्हणजे काय आहे। तर वाढत्या दुष्काळाचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होतो, जे दुष्काळ वाढतायत आणि त्याचा परिणाम सुद्धा वनस्पतीच्या वाढीवर होतोय। जागतिक तापमान वाढीमुळे ह्या समस्या निर्माण होत आहेत। शेतीचं उत्पन्न कमी होत आहे, सागर जलाच्या पातळीमध्ये वाढ होत आहे, हे एक महत्वाचं जागतिक तापमान वाढीचं कारण आहे। मग याच्यामध्ये सागर जलाची पातळी वाढण्याचं कारण म्हणजे उष्णतेमुळे पाणी प्रसरण पावल्यामुळे म्हणा किंवा ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळल्यामुळे म्हणा तापमान हे वाढत आहे। तापमान वाढीमुळे रोगकारक कीटकांची पैदास होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतोय, वेगवेगळ्या रोगराई आणि वेगवेगळे आजार पसरत आहेत। आणि जागतिक तापमान वाढीमुळे परिसंस्था विस्कळीत होत आहेत, कारण बऱ्याचशा वनस्पती तापमान वाढीमुळे त्या विशिष्ट वातावरणात जर जगू शकत असतील तर त्या तिथे सर्वाईव्ह होऊ शकत नाही, जगू शकत नाही आणि त्यांची संख्या कमी होते आणि परिसंस्था विस्कळीत होते। आणि जागतिक तापमान वाढीमुळे नैसर्गिक आपत्तीत वाढ होईल, जसं की समुद्र किनारी भागामध्ये पूर येणं किंवा समुद्र किनारी भागातील शहर किंवा छोटी मोठी बेट पाण्याखाली जाणं असे अनेक परिणाम। जागतिक तापमान वाढ नियंत्रणाचे उपाय हे जवळजवळ 10 उपाय आहेत। याच्यामध्ये पहिला उपाय म्हणजे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती कशी कमी होईल याची काळजी घेणं। दुसरा उपाय म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर कमी करून त्याला पर्याय शोधणं। लोकसंख्या वाढ स्थिर ठेवणं। चौथा उपाय आहे कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारा जो धूर आहे त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू वेगळा करणं
आणि उरलेले वायू वातावरणात सोडणं. पाचवा जो उपाय आहे तो वृक्ष लागवड करणं. सामाजिक वनीकरण किंवा इतर वनीकरण माध्यमातून वृक्षांची लागवड करायची आणि जंगलांचं प्रमाण वाढवायचं, जेणेकरून जागतिक तापमान वाढ आपण नियंत्रणात आणू शकतो. सहावा उपाय आहे पुनर्नवीकरणीय पारंपरिक ऊर्जा साधनं जे आहे त्यांचा वापर करणं, म्हणजे सौर कुकर असतील किंवा सौर बंब असतील, पवन ऊर्जा असेल, जलविद्युत ऊर्जा असेल, यांचा वापर जास्तीत जास्त करावा, जेणेकरून आपण जीवाश्म इंधनांचा वापर टाळू शकतो. इंधन म्हणून मिथेन वायूचा वापर कमी करावा, जेणेकरून हरितगृह परिणाम निर्माण होणार नाही. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणे, म्हणजे वैयक्तिक पातळीपासून तर जागतिक पातळीपर्यंत प्रयत्न केल्यास प्रदूषण आपण आटोकाट आणू शकतो आणि जागतिक तापमान वाढीला नियंत्रण ठेवू शकतो. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, जेणेकरून शेतीत निर्माण होणारे मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड सारखे वायू निर्माण होणार नाही आणि जागतिक तापमान वाढ आपण आटोक्यात आणू शकतो. जागतिक तापमान वाढीबद्दल जनजागृती करणे, लोकांना त्याच्याबद्दलची माहिती करून देणे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रवृत्त करणे हे एक महत्वाचा त्याच्यावरचा उपाय आहे. थँक्यू.